शारदा शारदाबुजे सर्वदा सर्वदा स्मरणं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधनिहाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुण्डलीकवरदाहरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति हरिपाठाच्या निरूपणामध्ये माऊलींनी वेळोवेळी सांगितलेले सुरुवात कशी केली आहे की तुम्ही नाम घ्या, नामाचं महत्व अमिष दाखवले, चारी मुक्ती मिळतील. त्याच्यापुढे महत्व सांगताना अद्वैत सत्ता, भगवंताची अद्वैत सत्ता काढल्याशिवाय नामधारकाला गती प्राप्त होत नाही. पुढे जाऊन सांगतात की नाम घेताना त्याच्यात भाव पाहिजे. असं एक गोष्टी उलगडत उलगडत आता ते काय म्हणतात, नाम कोणाचं घ्यायचं काय घ्यायचं हे तर सांगितलंच आहे, तरी ते अगदी ठसवून आता या अभंगात आपल्याला सांगतात. काय सांगतात ते, विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही त्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. प्रपंच परमार्थ दोन्हीची सांगड घालण्याचा हा माऊलींनी आपल्याला किंवा नामधारकाला केलेला उपदेश आहे. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे की इतर साधनं महत्व कमी त्याचं आणि नामाचं महत्व जास्त, त्याचबरोबर गुरुचा महिमा हाही तेवढाच महत्वाचा आहे असं आपल्याला माऊली सांगतात. मग ह्याचा सरळ अर्थ जर बघितला तर भगवान श्री रामकृष्णाचे ठिकाणी ज्याचे प्रेम नाही म्हणून जो विष्णू वाचून इतर देवतांच्या नामाचा जप करतो त्याचा जप व्यर्थ आहे, त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्मास येऊन ज्यांनी अद्वैत मार्ग किंवा अद्वितीय सोपा असा हरिनाम स्मरणाचा मार्ग ग्रहण केला नाही त्याला करंटा म्हटलेला आहे. करंटा म्हणजे हतभाग्य, ज्याला भाग्य नाही असा. त्याचा एक अर्थ असा आहे की आई वडील नसलेला. मग आई वडील म्हणजे कोण, तोच आकाशात जो आहे तोच आई बाबा आहे, त्याचा त्याची कृपा नसलेला तो करंटा. मग किंवा दुर्भागी म्हणावे, दुर्भागी पुरुषच जन्मास येऊन हरिनामस्मरणाचा एक अति उत्तम अद्वितीय व सोपा मार्ग जाणत नाही. पुरुष म्हणजे जीव, जो जीव जन्माला येतो तो विष्णूचं नाव म्हणजे राम आणि कृष्णाचं नाव हे जाणत नाही, एकदा सुद्धा घेतलेलं नाही, ते करंडे. मग अशा करंड्या पुरुषाचा रामकृष्णाचे ठिकाणी प्रवेश होत नाही. द्वैत प्रत्ययाचा नाश आणि तो करण्याकरता ज्यांनी श्री गुरुपासून ज्ञान संपादन केले नाही त्यांनी हरिनाम संकीर्तन घडणे त्यांना शक्य नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या हरिनाम स्मरणाने ध्यान घडून सर्व प्रपंचाचा विसर पडून
तो प्रपंचाचा भास जो आहे हे कळतं आणि तो मावळतो. त्या श्रीहरीचे ध्यान कसं आहे तर सगुण आहे. सगुणाचंच महत्व सांगितलंय. निर्गुणाचं ध्यान करता येत नाही. सर त्याच्यासाठी परमेश्वराचं सगुण रूपच हे ध्यानासाठी घ्यावं लागतं. हा एक नियमच आहे असं आपण समजलं तरी सुद्धा चालेल. मग हा अगदी सरळ वरवरचा अर्थ झाला. माऊलींनी अगं केलेला आहे म्हणजे काहीतरी गुह्य त्याच्यात आहेच आहे. मग हे काय आहे तर पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. मग विष्णूचे अवतार 10 आहेत पण फक्त राम आणि कृष्णाचंच नाव घेतलं जातं. का तर आपण प्रापंचिक आहोत आणि रामकृष्ण हे सुद्धा प्रापंचिकच होते. त्याच्या आधी जे दशावतारातले अवतार मानले गेलेले आहेत त्याचा जप करायला सांगितलेला नाही. कारण एक तर ते पूर्ण अवतार नाही आणि दुसरं म्हणजे ते मोक्ष देऊ शकत नाही. म्हणून फक्त राम आणि कृष्णाचंच नाव पावले घेतात. मग विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. विष्णूचेच हे अवतार आहे आणि राम आणि कृष्ण यांना आपण विष्णूचे अवतार मानतो. मग त्यांचं जर नाम घेतलं नाही तर सगळं व्यर्थ आहे. ज्ञान व्यर्थ आहे, प्रपंच व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे, फुकटच आहे. मग विष्णू नामाचे श्रेष्ठत्व ह्याच्यात सांगितलेले आहे. ज्या श्रीहरीचे नामस्मरण करायचे तो श्रीहरी कोण असा आपल्या मनामध्ये प्रश्न येईल. मग ह्याचं उत्तर देताना माऊली म्हणतात, सत्वगुणाश्रय श्री विष्णू हेच भक्तीचे आलंबन आहे आणि तेच असायला पाहिजे. श्री विष्णू हेच आलंबन असायला पाहिजे. श्री विष्णू या शब्दाने त्याच्या अवताराचे म्हणजे श्रीराम आणि कृष्ण यांचे ग्रहण केले आहे. म्हणून विष्णू विणे हा शब्द प्रयोग केला आहे. श्री विष्णू विणे म्हणजे काय, मी शिवाचा निषेध केलाय का, शिव तेवढा हे नाहीये का, तर असं नाही. तर काय करायला सांगितलंय, काय करायचंय. वैष्णव संप्रदाय जर बघितला तर ते दोन आहेत, एक अनादि आणि एक सार. मध्वाचार्यादिकांनी प्रवृत्त केलेल्या संप्रदाय हा साधी आहे आणि ज्ञानेश्वरांनी या संतांनी अनादि वैष्णव संप्रदाय प्रवृत्त केलेला आहे. यामध्ये विष्णू आणि शिवाची एकरूपता आहे. तुम्ही इकडं दक्षिणेकडं गेलात तर काही अगदी कट्टर असतात, ते विष्णूला मानतच नाही, शिवालाच फक्त मानतात. किंवा काही फक्त विष्णूलाच मानतात, शिवाला मानतच नाही. तर ज्ञानेश्वरांनी जो हे केलेला आहे वैष्णव संप्रदाय, त्यामध्ये शिव आणि विष्णू हे दोन्ही सारखेच आहेत. एक हरिहरा नाही भेद. तुकाराम महाराज काय म्हणतात, हरिहरा नाही भेद करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एका अंगाचा डावा भाग आणि उजवा भाग, भेद काहीच नाही, दोन्ही सारखेच आहे. ते तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेले आहे. मग जर माऊलींचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माऊलींना आपण श्रीकृष्णाचे अवतार मानतो आणि त्यांचे गुरु कोण, निवृत्तीनाथ, ज्यांनी त्यांना आपण शंकराचे अवतार म्हणतो. हे दोन्ही एकत्रच एकाच वेळेला आहेत ना, तसंच हे आहे. मग शिव तमोगुणाश्रयी असले तरी जगत कार्यात भक्तजनांना ते सत्वगुणाश्रयी आहेत. म्हणजे जगताचं कार्य चालवण्याकरता त्यांना एक वेगळं कार्य त्यांनी नेमून घेतलेलं आहे, पण ह्या दोघांमध्ये फरक काहीच नाही. म्हणून विष्णू विणे म्हणजे शिव विष्णू शिवाय इतर देवता, इथं असा अर्थ घ्यायचा आहे. शिव आणि विष्णू एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर अरूपाचे अक्षर विभाग आहे, ज्याला अविनाश विनाशच नाही असे अविनाशी विभाग आहे. मग
अलीकडचं जर घ्यायचं उदाहरण म्हटलं, समाजातील प्रगतीच्या मार्गावरती आहे, खूप प्रगती करतोय, देवा कशी बसायला वेळ नाही, पूजा अर्चा करायला वेळ नाही, अगदी एक एक मिनिटा मिनिटाची लोकल चुकते, एक एक मिनिटाची बस चुकते, या ह्याच्यामध्ये उठल्यापासून मनुष्य ह्याच्यामध्ये पिसला गेलेला आहे. मग अशा वेळेला एवढा सूक्ष्म विचार कोणाला वेळ आहे करायला? असंच एका मुलीचं लग्न झालं. अति अशीच ती आत्ताच्या युगातली. आणि हे काय सगळं थोतांडे, इथं देवपूजेसाठी बसायचं काय, किती वेळ जातो, एवढा वेळ कुणाकडे आहे ह्या विचाराची. आणि तिचं लग्न ठरतं, लग्न होतं आणि ती एका चांगल्या सोसायटीत तिला सासर मिळतं, तिथे ती येते आणि बघते तिचा तिचा रोजचं जो काही व्यवहार आहे तो चाललेलाच आहे. मग तिथं ओळख पाळख होते, शेजारबाजारी बघते काय आहे. तर तिथल्या बायका नित्य नेमानी भगवद्गीता म्हणले, रामरक्षा म्हणले, भीमरूपी म्हणले, आणि काही स्तोत्र आहेत ती म्हणले, कुळाचार पाळणे, प्राणायाम, योग असे करणारी ती मंडळी बघते. तिला थोडं हसू आलं, काय हे नाक धरून देवापुढे बसल्याने काय मिळतं असा तिचा प्रश्न. आणि असं ती प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती कॉमेंट्स करत होती की हे काही बरोबर नाही, त्यापेक्षा तिसरी स्तोत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी वाचा, पर्यटनाला जा, सहली काढा, एकत्र आनंद घ्या. या बायका आपलं हो 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 म्हणत होत्या. आणि तिचा आपल्या प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी टोमणे मारायचे, पण त्यांच्यातच मिक्सअप व्हायचं. कारण का आम्ही किती शहाणी, आणि हे तुम्ही हे करताय ते सगळं चुकीचं आहे, तुमचा वेळ आयुष्याचा वाया घालत आहे. चातुर्मास आला की या बायका चातुर्मासाचे नेम, सण, उत्सव, हळदी कुंकू असं करत होते. आणि ही बाई मात्र आत्ताची जी आधुनिक आहे, तिला नटण्या पुरडण्याची आवड आहे, वेगवेगळं ऑनलाईन मागवायचं आणि हळदी कुंकवाला नटून थटून साडी नेसून हजर व्हायचं. एरवी त्या साडीला नावच ठेवायची, काय साडी नसतात, कितीतरी ड्रेसेस घालायला कम्फर्टेबल वाटतं अगदी अगदी असं म्हणून त्या बायकांना नावं ठेवणार ही बाई. आणि हळदी कुंकू झालं, सवाष्ण जे चातुर्मासात घालतात श्रावणात वगैरे, त्या झाल्या की हिचं घरातनं त्या घरातनं बाहेर पडली की त्या बाईला नावं ठेवायची, काय ह्याच्यात किती वेळ घालवतात आणि काय करतात. असेच दिवस चालले, तिची मैत्री त्या बायकांशी आहे. आणि एके दिवशी काय होतं, रात्री तिला जाग आहे, जाग आली तर ही कशाने जाग आली, तर तिला असं लक्षात आलं की आपली जीभ ही जड झालेली आहे आणि आपल्याला त्रास होतो, खूप घाबरली, काय करावं काय नाही, खूप अस्वस्थ झाली, घाम फुटला. आणि नवऱ्याला उठवलं, असं असं मला होतंय, शब्द नीट तोंडातून येत नव्हते, खाणा कोणाने सगळं सांगितलं, पण आता रात्रीची वेळ आहे, कसं जायचं, बर ॲम्ब्युलन्स वगैरे मागवण्या इतकं काही हे दुखणं नव्हतं. थोडी सकाळची वाट बघितली आणि ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासलं वगैरे, औषधं दिली, घरी आली. नोकरी करणारी होती, थोडी सुट्टी टाकली आणि विचार करायला लागली, असं कसं काय झालं, याचं कारण काय. आणि औषधं घेतो की औषधांनी आता बरं वाटेल आपल्याला, त्याने काहीच होणार नाही, थोडं काहीतरी झालं असेल हा विचार केला. औषधं घेत होती, थोडे दिवस पुढे गेले आणि म्हणावं तसा औषधांचा काही परिणाम दिसत नव्हता. ती डॉक्टरांच्याकडे गेली आणि डॉक्टरांना दाखवलं वगैरे, डॉक्टरांनी तीच औषधं परत दिली आणि सांगितलं की तुम्हाला एक मी सुचवू का, तुम्ही असं करा की घरी तुम्ही जेवढी म्हणता येईल तेवढी रामरक्षा म्हणा. हा घडलेला
ही घडलेली घटना आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर जेवढा वेळ म्हणता येईल एवढ्या वेळा तेवढ्या वेळा तुम्ही रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये र अक्षर जे आलेलं आहे ते खूप वेळेला आलं आहे त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या वाचे करता होईल. ती थोडीशी बावचळून गेली की जे आपण आतापर्यंत नाव ठेवत होतो आणि तेच या डॉक्टरांनी आपल्याला म्हणायला सांगितलेलं आहे तिचा विश्वास बसेना. आत्ताच्या जगामध्ये ती स्तोत्र काय कामाची आहे हाच तिचा विचार होता आणि डॉक्टरांनी म्हटल्यानंतर ती त्याच विचारामध्ये घरी आली. तीच औषधं परत घ्यायला सांगितलेली आणि हा एक नवीन उपाय त्यांनी सांगितला होता. घरी आली आता काय करावं, औषधाचा परिणाम होत होता पण म्हणावा तसा लवकर होत होता. तिने मैत्रिणीला फोन केला आणि अगं मला असं असं सांगितलंय डॉक्टरांनी, काय आहे तुला वेडेपणा वाटत नाही का, हा एका डॉक्टरांनी असं सांगावं की तू रामरक्षा म्हण. तिची मैत्रीण म्हणाली, अगं डॉक्टरांनी सांगितले त्याच्यावर तरी विश्वास ठेव, बाकीचं जाऊ दे, तू आत्ताच्या ह्याच्यात जे आहेस ना प्रॅक्टिकली आहेस ना, डॉक्टर सांगतात त्याच्यावर विश्वास ठेव. असं म्हणल्यानंतर आणि असा विचार कर, मैत्रीण म्हणते की ही एक फिजिओथेरपी आहे असं लक्षात घेऊन तू त्या जिभेचा व्यायाम म्हणून ही रामरक्षा म्हणायला सुरुवात कर, बघू मग काय होतंय ते. तिलाही अगदीच काही विचार पटला नाही असं नाही, पटला कारण का औषधं तेवढी काम करत नव्हती, मग हे करून बघायला काय हरकत आहे असं म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि काही दिवसांनी तिने मैत्रिणीला परत त्याच मैत्रिणीला फोन केला आणि सांगितलं तिने आता उच्चार पहिल्यापेक्षा स्पष्ट यायला लागले होते. अगदी स्पष्ट नव्हते परंतु पहिल्यापेक्षा पुष्कळ स्पष्ट होते आणि तिने मैत्रिणीला सांगितलं की आज मी घरी गर्दी कुंकू ठेवलेला आहे तर तू सवाष्ण म्हणून येशील का जेवायला. मैत्रीण म्हणाले हो येईल की नाही तरी मला तुला भेटायचं होतच म्हणाले, येईल म्हणाले. त्याप्रमाणे तिने आमंत्रण दिलं, योग्य वेळी तिची मैत्रीण आली, दार उघडल्या उघडल्या बघितलं की अत्याधुनिक होती बाई, आईने लग्नात जे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा दिली होती त्याची पूजा करायला वेळ नाही म्हणून ती वर डब्यात ठेवून दिलेली होती. मैत्रिणींनी सांगितलं होतं त्यावेळेला अगं आईने दिलेले, आईने दिले म्हणून तरी पूजेत ठेव, हळदी कुंकू तर मी वहा नसतं पण ते काही जमत नव्हतं. आणि आज मैत्रिणींना दार उघडल्या उघडल्या मोगऱ्याचा अगदी गमगमाट सुवास आला होती आणि बघितलं तर देवारा अगदी मोगऱ्याने सजलेला होता आणि अन्नपूर्ण आणि बाळकृष्ण यांची यथा योग्य यथा सांग पूजा झालेली होती. मैत्रीण थोडीशी पुढे गेली, स्वयंपाकघरात बघते तर ही तिची मैत्रीण छान साडी नेसून छान आवरून मोगऱ्याचा गजरा घालून ठसठशीत कुंकू लावून स्वयंपाक करत आणि हसत मुखाने म्हणाली ये ना. मैत्रिणीला थोडं आश्चर्य वाटलं की काय म्हणाली, हा देवारा काय, देवारा तर तुझ्याकडे नव्हताच, ही उत्पत्ती काय, मोगऱ्याचे गजरे काय, फुलं काय, अत्तर काय, समयी नंदाने तेरतोय काय. त्यावेळेला ती मैत्रीण म्हणाली अगं हो मी हे सगळं ऑनलाईन मागवलं आणि ही पूजा मी केलेली आहे. तर कसं काय असं झालं, तर ती म्हणाली तू म्हणल्याप्रमाणे मी फिजिओथेरपी आहे असं समजून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि ते जे र अक्षर जे आहे त्याच्यावरती माझा फोकस होत होता आणि ते सतत रामरक्षा म्हणून 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 आज माझी जी एवढी हे उच्चार करायला सक्षम झालेली आहे की मी तुझ्याशी संवाद साधू शकते. त्यावेळेला मैत्रीण म्हणाली मग पटलं की नाही की जी स्तोत्र आहे ही जी रामरक्षा आहे निम्मरूपी आहे चातुर्मासाचं महत्व आहे त्याला काहीतरी महत्व आहे की नाही, तुम्ही जसं बघाल तसं ते फळ देतं. रामाचं नाम आहे, राम कृष्ण हे नाम माऊलींनी सांगितलेलं आहे,
राम रक्षा म्हणजे रामाचंच नाव आहे, अखंड नामस्मरणाचा आहे, मंत्र आहे तो. आणि ती म्हणजे अशी प्रचिती आली की राम रक्षा म्हणून म्हणून सिद्ध झाली जवळजवळ माझी. आणि मी आता एका पाण्याच्या भांड्यावर हात ठेवून रामरक्षा म्हणते. आणि ते झाल्यानंतर बघितल्यावर त्या पाण्यामध्ये मला फरक आणतो आणि ते पाणी मी पिते. हा बदल कशामुळे झाला? तर हा बदल तो जो नामी आहे म्हणजे राम आणि हिनी त्याचं नाम रामरक्षेद्वारे घेऊन त्या वाचेला शक्ती दिलेली आहे. असा हा राम नामाचा जप किंवा रामकृष्णाचा जप जे माऊलींनी ह्याच्यात महत्व सांगितलेलं आहे ते आत्ताच्या जगात सुद्धा आपल्याला लक्षात येत. म्हणून त्यावेळेला तिने आठवण सांगितली आपल्या मैत्रिणीला की त्यावेळेला डॉक्टर म्हणले होते की रामरक्षा जर तुम्हाला म्हणायची नसेल तर निदान आपली जी मराठीची बाराखडी आहे 52 अक्षर आहे ती तरी घडाघडा म्हणत जा. म्हणजे लहान मुलांची पर्वचा म्हणून घेणं किती आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे हे सुद्धा ह्याच्यावरनं लक्षात येत. मग भगवंताने तर सांगितलंच आहे, अगा 52 वर्णा करता कोण मंत्र आहे पांडुसुता, कुठला मंत्र असा आहे की जो या 52 वर्णांमध्ये येतो. ही जी अक्षर आपली मराठीची आहे ते प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. प्रत्येक देवतेचा म्हणा किंवा कुठल्याही सिद्धीचा म्हणा हा मंत्र आहे. म्हणून डॉक्टर म्हणले होते की तुम्ही ते नाही तर निदान बाराखडी तरी म्हणा. पण मी रामरक्षाच म्हणाय म्हटली आणि खूप वेळेला म्हटली तो त्याचा माझा मंत्र झाला आणि आज माझी वाचा पहिल्यासारखी झालेली आहे असं त्या मैत्रिणीने कबूल केलंय. हा ही आत्ताची घडलेली घटना आहे. मग माऊलींनी त्या काळी सांगितलेलं होतं की रामकृष्णाचा जप करा त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. मग आता वैष्णव संप्रदाय जर बघितला तर दोन आहेत हे बघितलं आपण, साधी आणि अनाडी. मग आता तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे भक्तीसाठी हरिहरा अरूपाचे अक्षर विभाग आहे. हरिहर म्हणजे भक्ताच्या प्रेमाकरता अरूप अशा परब्रह्माचे अविनाशी अक्षर त्याला क्षर नाही कधी असे विभाग आहे. मग यांची कथा तर आपल्याला माहितीच आहे. नरहरी सोनार जे आहेत ते नरहरी सोनार म्हणून आपल्याला संत माहिती आहे. मग ह्या संतांचा इथे उल्लेख करावा असा वाटतो कारण का ते महान शिवभक्त होते. मग हे नरहरी सोनार काही जण नरहर म्हणतात काही जण नरहरी म्हणतात. नरहर नरहरी फक्त एका वेगांचा फरक आहे. आणि ह्या नरहरी सोनारांचा आई सावित्रीबाई आणि वडील अच्युत हे मोठे शिवभक्त होते. जर त्यांचं चरित्र बघितलं तर त्यांच्या आधीच्या जवळजवळ 48 पिढ्या हे शिवभक्तच होत्या. आणि हे अच्युत शिवभक्त होते. पंढरपूर जवळ राहत होते. पंढरपूरला येऊन त्यांनी आपलं बिराट थाटलं. कुठं थाटलं असेल तर मल्लिकार्जुनाच्या देवळात. आता पंढरपूरला फक्त विठोबाचंच देऊळ आहे एवढंच आपल्याला माहिती आहे. जे गेलेले आहे जे अभ्यास करतात त्यांना ही गोष्ट माहिती असेल. परंतु आपल्याला फक्त पंढरपूरला विठोबा आहे एवढंच माहिती. मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे का हे सुद्धा माहिती. मग हे मल्लिकार्जुनाचं मंदिर चंद्रवारीच्या एका तटावर आहे आणि तिथेच या अच्युत रावांनी आपला संसार थाटलेला आहे. आणि काय होत त्यांचं प्रथम जेवण तर अजून पुलवाळ झालेलं नव्हतं आणि सोनार ही घरात आलेली होती. आणि मग त्यांनी काय केलं देवाकडं तोंड करून ते आपलं सोन्याचं सोनाराचं काम करायचं. आणि एकदा काय झालं असं ते काम करता करता सोनाराच्याकडे हातोळी असेल छोटी दागिन्यांना आकार द्यायला म्हणा किंवा कशांना ती त्यांच्या हातनं पडली. ती कुठे पडली तर ती महादेवाच्या पिंडीवरती पडली. अत्यंत दुःख झालं अतिशय दुःख झालं. आणि
डोळ्यातनं अश्रू यायला लागले की काय माझ्या हातून हे झालं, माझं आराध्य दैवत आहे आणि माझ्या हातून आज त्याच्यावरती ही हातवणी पडली. खूप दुःख झालं, ह्या भगवंताला दुखापत झाली या भावनेने अतिशय विलाप करू लागले आणि त्या भगवंताला अशी त्याची मिठी मारली आणि त्याच्यावर अश्रूचा अभिषेक चालू झाला. इतका झाला इतका झाला, बरा कोटीला विलाप केला की देवा माझ्या अक्षम्य गुन्हा घडलेला आहे आणि याला प्रायश्चित्य म्हणजे मी आता माझा देह विसर्जन करतो, मी माझा जीव देणार आहे. अशी मनामध्ये भावना यायला लागल्यानंतर साक्षात परमेश्वर प्रकट झालेले आहे आणि म्हणाले की त्याच्यात तुझी चुकी काहीच नाहीये आणि तू एक महान शिवभक्त आहेस, तर माझ्या प्रसादामुळे तुला एक पुत्र होईल आणि तो सुद्धा महान शिवभक्तच होईल असा भगवंताने आशीर्वाद दिलाय आणि ते तिथं लुप्त झालेले आहे. अच्युतरावांना खूप आनंद झाला, भगवंतांनी साक्षात दर्शन दिलेले आहे. किती भक्ती असेल, किती भक्ती असेल हे सांगताना सुद्धा शब्द अपुरे पडतात की एवढी भक्ती होती की त्या भगवंताला तिथे यावं लागलं. तो जो भाव होता, जो माऊली सांगतात की तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तूच आराध्य माझं दैवत आहे आणि माझ्या हातनं हा अक्षम्य गुन्हा झालेला आहे, ही जी भावना होती त्याच्यातनं भगवंताला यावं लागले आणि पुढे त्यांचा भगवंताचा आशीर्वाद फळाला आलेला आहे. सावित्रीबाईंना यथा अवकाश दिवस राहिलेले आहेत आणि यथा अवकाश त्या प्रसूत झालेल्या आहेत आणि मुलगा प्राप्त झालाय, तेच हे नरहरी नाम ठेवलं. नरहरी नरहर म्हणा, नरहरी म्हणा, हर आणि हरी, हर म्हणजे शिव, हरी म्हणजे विष्णू, असा आपण समजण्या करता भेद करतो, तत्व एकच आहे. आणि असा हा बाळ वाढतोय, अंगण खोड्या सुरू झाल्या, बाहेर गेला पण अतिशय शिवभक्तच, म्हणजे आपण सत्व गुणी म्हणतो, लक्षणं सगळी चांगली आणि असे हे वाढायला लागले. 7वं वर्ष झालं, गुंज झाली आणि हे नरहरी सोनार हळूहळू मोठे होऊ लागले. लग्नाचं वय झालं, आता आई वडील लग्नाचा विचार करायला लागले, लग्न करायचं. मग नरहरीने लग्नाची अट घातली. काय अट घातली? की जी मुलगी तुम्ही बघाल ती शिवभक्तच असायला पाहिजे, एवढी चट होती त्यांची. आत्ताच्या सारख्या अटी नाही हो, आता वधूवर मंडळात गेला तर वराच्याही अटी असतात आणि वधूच्याही अटी असतात. काय अटी असतात आणि त्या अटी घेऊन काय करतात, एवढं करून संसार सहसपण करतात की हा भाग वेगळाच आहे त्यातले. परंतु ही अट कशी आहे की फक्त शिवभक्त असायला पाहिजे, एवढीच अट आहे आणि शिवाची आराधना करणारी असावी. तशी मुलगी मिळाली, लग्न झालं, मुलीचं नाव करुणा आणि तीही शिवभक्तच होती. आणि या लग्न झालं, गंगा नावाच्या शंकराची उपासक असलेल्या मुलीशी तिचं लग्न झालं. तिचा नेम काय होता? रोज देवळात जाऊन प्रथम नंदीची पूजा करावी, भगवंताला आवडतं नंदीची पूजा केली आणि त्याची पूजा करायची. नंतर शंकराच्या पिंडीची पूजा करायची. एक तांब्या पाणी, ती जी पिंड आहे, ती जी वर आपण पिंडी मुख्य म्हणतो, त्याला सोडून जी जलधारा वाहते तिला आधी पाणी घालायचं आणि मग नंतर कृत महादेवाला घालायचं आणि शिव महापुराण हे वाचायचं, बिल्वपत्र त्याला व्हायचं आणि एक दुर्वा व्हायची, महादेवाला दुर्वा व्हायची, हा तिचा नेम होता आणि ती त्याप्रमाणे ते करत होती. आणि असं हे छान त्यांचा संसार चाललेला होता. अव्याहत परमेश्वराची सेवा दोघही जण करत होते. मग नरहरींचा काळ हा कुठला होता काळ असा? तर इसवी सन 1313 मध्ये हा त्यांचा जन्म काळ होता आणि हे नरहरी मोठे झाले, लग्न झालं, त्यांची काही ग्रंथसंपदा आहे. ती ग्रंथसंपदा काय आहे? तर त्यांनी 83 अभंग लिहिलेले आहेत आणि पांडुरंग स्तोत्र लिहिलेलं आहे. विठ्ठलाच्या कटीमध्ये त्यांना मुक्ती मिळालेली आहे असे हे नरहरी. आणि त्यांचे प्रसिद्ध अभंग आहेत, त्यांनी जे आपण आरती जी म्हणतो
दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही जी आरती आहे ती नरहरींनीच केलेली आहे असं मानतात. आणि असे हे नरहरी महादेवाचे भक्त आहेत. आणि इकडे महादेव आणि विष्णू बोलतात एकमेकांशी. विठ्ठल आहेत पंढरपुरातले. विठ्ठलाची मूर्ती अशी आहे म्हणतात की विठ्ठलाच्या डोक्यावरती महादेवाचे लिंग आहे. आणि ते एकमेकांशी अशी गप्पा मारतात की विठ्ठल म्हणतात बघ आता किती लोक माझ्या दर्शनाला येतात, किती माझे भक्त आहेत बघ तू एका. महादेवाला म्हणताय महादेव हसतात. का मला हसतात असे विचारतात भगवंत विठ्ठल. का हसताय तुम्ही? प्रेम आहे एकमेकांचे एकमेकांबद्दल. काय हसायला काय झालं? मी खोटं बोलते का? नाही नाही तू खोटं बोलत नाहीयेस विठ्ठला. पण एक असा व्यक्ती आहे की तो तुझ्या दर्शनाला येत नाही असं म्हणल्यानंतर विठ्ठल काय कमी येत काय? ते पण हसतायत. येईलच, लवकर येईल म्हणतात ते. पुढच्या एकादशीलाच येईल की नाही बघ म्हणतात महादेवा. दोघंही मोठ्यांनी हसतात. बदल घडवून आणायचाच आहे ना. जो काही बुद्धीवरती ग्रह बसवलेला आहे आपल्या भक्ताच्या तो काढायलाच पाहिजे. हे आराध्य दैवत ते करणारच ही तर खात्रीच आहे. आणि झालंही असत पंढरपुराच्या शेजारच्या गावातले सावकार त्यांना मुलबाळ होत नव्हतं दिवस केलेला होता. मला मुलगा होऊ दे विठ्ठला भगवंता तुझ्या कमरेला कर दोडा किंवा कंबर पट्टा म्हणा किंवा काही म्हणा ते मी तुला अर्पण करेन. नर मुलगा झाला. भगवंताची सगळी योजना आहे ही, त्याच्यामध्ये चूक असूच शकत नाही. आणि मुलगा झाल्यानंतर खूप आनंद झाला. सावकारचे छान कंबरपट्टा तयार करायचा, करदोडा करायचा. मनामध्ये अशी इच्छा आहे, भगवंतांनी आपल्याला भरपूर दिलंय ना, मग आपण नुसता करदोडा नाही करायचा तर तो हिरे माणके त्याला लावून असा मस्त करायचा. नाहीतर एक जण ना एकाने नवस केला होता. एक विनोदाने सांगतात एका बाईने नवस केला होता तेव्हा मला मुलगा होतो तुला सोन्याचा टोकडा मिळतो. आणि भगवंत कसे भोळे ना. मुलगा झाला. बरेच दिवस झाले टोकडा आलाच नाही सोन्याचं कसं काय असं विचारतायत. ते तर स्वप्नात जाऊन विचारला आलं तू नवस केला होता सोन्याचं टोकडं देणार होतीस काय झालं. भगवंताला म्हणले दिलं की मी कधी दिलं मला कळलं नाही म्हणले भगवंत. अहो झाल्यानंतर मी नाही का माझ्या मुलाचं नाव सोन्या ठेवलं. त्याचं टोकडं जे होतं ते आणून तुमच्या पायावर पाहिलं की सोन्याचं टोकडं मी दिलं. हा असा नवस या सावकाराचा नवस भगवंतांनी आपल्याला पुरेपूर दिलेला आहे. तर आपण आपण म्हणण्यापेक्षा तो हिरे माणकी मोठी यांनी सजवला पाहिजे असा पाहिजे. कोण करेल असा चांगला कंबरपट्टा किंवा गरबा. तर अशी चौकशी करता करता नरहरी सोनारांचं नाव त्यांच्याकडे कानावर आलं. ते गेले त्याच्याकडे म्हणाले की तुम्ही विठ्ठलाचं विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन चला. हे मी काय असं करत नसतो म्हणून नरहरी सोनारांनी त्याला तीन ताट लांब उडवलं. मी एक महादेवाशिवाय दुसऱ्या कुणाचंही सेवा किंवा दर्शन घेत नाही. सावकाराला पंचाईत आली की ह्यांचंच नाव सांगितलेलं होतं की चांगला करदोडा करणारा कोण. नाही तर काय गावात सोनं काय कमी होते काय? भगवंताची योजना आहे ही सगळी. मनात सगळं त्याच्या त्यांनीच घातलेलं आहे. आणि मग आता ह्याच्यावर उपाय काय? तर म्हणे सावकार म्हणे आम्ही माप आणून देतो तुम्ही तसा करा म्हणे. ठीक आहे म्हणाले मी तसं करू शकतो म्हणाले. तसं करीन तिने मांडके वगैरे छान सुंदर करीन. सावकारांनी माप आणून दिलं कमरेचं. त्यांनी छान केला सुंदर मनमोहक असा कंबरपट्टा तयार झाला. सावकार खूप खुश झाला. सगळे वाजत गाजत बँड बीट लावून सावकाराचाच नवस होता. निघाले भगवंताच्या कमरेला लावतात तर कुठला पुरेच ना तो लहानच पडायला लागला. असं कसं झालं? मी तर माप अगदी करेक्ट दिलं होतं. परत सगळा लवाजमा इकडे आला नरहरीकडे आणि म्हणाले दोन बोट हा कमीच पडतोय तुम्ही नाही असं कसं तुम्ही जे माप दिलं तर तसाच मी केलेला आहे. त्यावरती ठीक आहे मी आता परत वाढवून देतो. किती वाढवायचं ते मला सांग.
सावकाराने सांगितलं मागून परत घेऊन गेले. आता सैन झाला, कमरेतनं गळायला लागला, असं कसं झालं? परत आले परत त्याच्या तरी पेली झाली, परत तिकडे गेले. असं करता करता शेवटी सावकार म्हणाले, ते काही नाही, तुम्ही स्वतः माग घ्यायला चाल, माझ्या हातून काहीतरी होते. नरहरी म्हणाले, मी येऊ शकत नाही, मी हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मग असं करा ना, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा, मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही माग घ्या. नरहरी ठीक आहे म्हणाला, चालेल, आपण दर्शन तर करणार नाही होत, थोडं खाली आहे, आपल्या आठीपासून थोडं खाली आहे. आणि डोळ्यावर पट्टी बांधली, नेलं त्यांना, भगवंताचं माग घेणं हात लावला, भगवंताचा स्पर्श आहे, सजीव भगवंत मानणारे हे भक्त आहे, मूर्ती नाही आहे नुसती. आणि कुठं कंबर वाटेच ना, महादेवाची पिंडच वाटायला लागली, महादेवच वाटायला लागले, असं कसं काय म्हणले? अहो तुम्ही कुठं आले मला विचारतात त्या भगवंत, विठ्ठलाच्याच मंदिरात आहे. नाही, हे तर महादेवाचं अंग वाटतंय. असं हात काढला, परत लावा, महादेवच. काय करायचं काय करायचं, शेवटी अनावर इच्छा झाली की खरंच महादेव आहेत का खरंच विठ्ठल. ही इच्छा झाल्यावर पट्टी डोळ्याची काढण्याबरोबर विठ्ठल साक्षात दिसत आहे. घाईघाईनी पट्टी बांधली डोळ्याला, विठ्ठलाचं दर्शन झालं ना, असं महादेवाशिवाय नाही. परत हात लावताय, परत महादेव, परत पट्टी काढायचा मोह भगवंतानीच घातलेला आहे हा. आणि विचार डोक्यात आले, तसं कर्म झालेलं आहे. आणि शेवटी जी भ्रांती होती की महादेव वेगळा आणि विठ्ठल वेगळा, ती फिटली, त्याचं निरसन झालं, पट्टी काढली. आणि भगवंतानी महादेव आणि विठ्ठलांनी दोघांनीही त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलंय की फक्त एका वेदांतीचा तुम्हाला कळण्यासाठी हा वेद आहे, आम्ही दोघ एकच आहोत. आणि तिथून मात्र नरहरी सोबत विठ्ठलाचे निस्सीम भक्त झालेले आहेत. आणि त्यांची अभंग रचनामध्ये त्यांनी ह्या विठ्ठलाचंही वर्णन सगळं केलेलं आहे. असे हे नरहरी सोनार माऊली सांगतात तसं की एका वेदांतीचा फरक आहे, भेद भेद काहीच नाही आहे. आणि शिव व विष्णू हे शुद्ध ब्रह्म आहेत. उपाधीच्या अपेक्षेने ब्रह्माचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक अस्थिब्रह्म म्हणजेच काय तर कारण ब्रह्म. मग अस्थिब्रह्म म्हणजे कसं आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वभावम, सर्वज्ञ, सर्वशक्ती समन्वित, असं जे ब्रह्म आहे ते कारण ब्रह्म आहे. आणि जेथे मर्यादित सामर्थ्याचा उल्लेख होतो ते कार्य ब्रह्म आहे, म्हणजे कार्यासाठी त्या ब्रह्मानी अवतार घेतलेला आहे. रामकृष्ण हे अवतार ब्रह्माचे. तसं शिव विष्णू हे कारण ब्रह्म आहे, त्या त्या वेळेला ते अवतार घेतात आणि ते जे काही कारण असेल त्याचा नाश करतात. म्हणून शिव विष्णूच्या भक्तीमुळे श्रीहरीची प्राप्ती होते, इतर देवतांच्या भक्तीमुळे होत नाही. म्हणून शिव विष्णूचे नामस्मरणाने रामकृष्णाच्या स्वरूपाचे निरुपाधिकत्व पडते. जे ज्ञानी आहेत ते नुसते अहम ब्रह्मास्मी म्हणून हुशार विषयाचे सेवन करतात. विषय भगवत स्वरूप दिसावयासावा, म्हणजे तुकाराम म्हणतात की विषय झाला नारायण, तशी ही गती व्हायला पाहिजे. मग भक्तीच तशी पाहिजे, जे ज्ञान सगुण भगवंताच्या भक्तीचे पोटी जन्मलेही नाही त्या ज्ञानाचा लाभ व्यर्थ आहे. म्हणजे ज्ञान आता आहेच की किती ज्ञानी लोक आहेत. अहो आज डिग्रीवाले सुद्धा ज्ञानीच आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले सुद्धा ज्ञानीच आहेत, पण ते ज्ञान काय आहे? पोट भरीच आहे, पोट भरण्याकरताच आहे, परमेश्वराचं ज्ञान नाही येते. म्हणून माऊली त्याला व्यर्थ ज्ञान म्हणतात. मग ब्रह्मवैवर्त पुराणात काय काय सांगितलंय की नामना सहस्त्र दिव्यांना स्मरणे यत फलम लभे, तत्फलम लभते नून समो स्मरण मात्रतः. स्मरण कसं मात्रतः? नामना सहस्त्र दिव्यांना त्रिरावृत्त्या तू युत यत फलम,
एका वृत्त्यात कृष्णस्य तत्फलं लभते नरः. याचा अर्थ सांगताना असा सांगितलेला आहे की एक सहस्त्र नाम आवर्तनाचे फळ कुठल्याही देवतेचं घ्या, एक सहस्त्र केल्यानंतर जे फळ मिळतं ते एका राम नामाने मिळतं. एकदा राम म्हटलं तर तुम्ही दुसऱ्या दैवतांचा जप जो करत असाल ते 1000 घेतले आणि एक राम नाम घेतलं तर दोघांचं फळ इक्वल आहे, सारखं आहे, एवढं राम नामाचं महत्व आहे. पुढे जाऊन पुराण काय सांगतं की 3000 नाम घेतलं कुठल्याही देवतेचं आणि 1 कृष्णाचं नाव घेतलं तर त्याचं दोघांचं फळ सारखं आहे. म्हणून रामकृष्णाच्या नावाचा जप करा. हे माऊली वारंवार का सांगतात, जे तुम्हाला फळ आज 1000 घ्यायचं आणि 1000 घ्यायचं नाम म्हणलं तर वेळ आहे का हो तेवढा आपल्याला सध्याच्या युगामध्ये? तोही विचार जणू काय माऊलींनी केल्यासारखं सांगतात की फक्त राम नाम घ्या, फक्त कृष्णाचं नाम घ्या. हो पण काय आहे, आपल्याला नाम घ्यायचा कंटाळा येतो. काही लोक तर नामच घेत नाही, नाम बरे बाबा जपाला बसलं की जांभया येतात, झोप येते, टी व्हीवरच्या सिरियल्स वाट बघत असतात, मुलं बाळा येत असतात. नको बाबा आता वेळच नाही, आता वेळ असं करत करत नाम येतच नाही. एका माणसाची अशीच गोष्ट आहे की त्याला नाम घ्यायचा अतिशय कंटाळा आणि मी नाम घेणारच नाही. त्याला सारखं म्हणायचे तू नाम घे नाम घे, त्याला इतकी तिडी करी तो म्हणजे मी नाम घेणारच नाही, नाम आहे मेलो तरी नाम घेणार. असं म्हटल्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. ही थोडी विनोदाची कथा आहे. मृत्यू झाला, लोकांनी त्याला तिरडीवरती बांधलं, तिरडीवर बांधून आता 4 खांद्यांकडं तो चालला. पुढं आणि मागे माणसं म्हणताय राम बोलो बाई, राम बोलो बाई. आपल्याकडं पद्धत आहे राम राम असं ते एका वेगळ्या ह्याच्यात म्हणतात. हे लोक म्हणत होते राम बोलो बाई, राम बोलो बाई म्हणताना ते तिरडीवाले चालत होते. ते चालताना थोडे कधी असे होत होते, कधी असे होत होते. हा तिरडीवरचा मनुष्य राम बोलो बाई म्हणला असं ती तिरडी हलत होती. मग त्याची मान राम बोलो बाई, राम बोलो बाई म्हणजे मेल्यावर सुद्धा मी त्याचं नाव घेणार नाही म्हटलं सगळं आहे. किती तिरडीवरती सुद्धा तो मेलेला होता तरी त्याचं शरीर त्या चौघांनी नेल्यामुळे ते होत होता. हा विनोदाचा भाग आहे. परंतु म्हणजे इतका तिटकारा कशासाठी? माऊलीत अगदी ओरडून सांगतायत की रामकृष्णाचा जप करा, जीवन तरुण जाईल, परंतु हा मनुष्य मात्र मेलो तरी नाम घेणार नाही म्हणतोय. विनोदाचा भाग आपण इथं सोडून घेऊया. म्हणून पुढे काय म्हणतात, ज्यांना यथार्थ ज्ञान नाही व ज्याचे प्रेम भगवान रामकृष्णाच्या ठिकाणी नाही, रामकृष्णाचे नामस्मरण सोडून इतर दैवतांचा काम्यज व त्याचे ज्ञान हे खोटे आहे. खोटे म्हणजे भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून ते खोटे आहे. काम्य तुमची कामना काय आहे त्या पुरल्या जाते, परंतु त्यातून भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही म्हणून ते खोटं आहे, ते कोरडं आहे, त्याच्यात काही अर्थ नाही. माऊलींनी हे पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या चरणात ते काय म्हणतात की उपजोनी करंडा नेणे अद्वै वाटा, रामकृष्णी बैठा कैसा होय प्रश्न विचारताय तुम्ही. या ह्याच्यामध्ये प्रश्न टाकलाय वाचणाऱ्यांना, नामदारांना. काय म्हणतात, उपजोनी करंडा नेणे अद्वै वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. करंट आहे हा द्वगी आहे, त्याला पैठा म्हणजे त्याच्यात शिरकाव होणे, नामामध्ये किंवा त्या दैवतामध्ये शिरकाव होणे. कसा होईल, करंटाचा आहे तो, नाम घेत जे नाम घेत नाही तेच करंट आहे, तर तो त्याचा शिरकाव कसा होईल असा प्रश्न विचारतात. नामस्मरण न करणारा अभागी आहे. करंटा म्हणजे हद्वागे आणि उपजोनी म्हणजे जन्मास घेऊन. उपजोनी करंटा जन्माला जो हातभागी आलाय, नामस्मरण करत नाही तो हातभागी आहे. मग जन्मास येऊन हरी नामासारखा अद्वय म्हणजे अद्वितीय सोपा सुलभ सुटसुटीत अति उत्तम मार्ग जो जाणत नाही तो अत्यंत दुर्दैवी समजावा.
महत्फळ देणारे हरिनाम जो कोणी घेणार नाही तो करंडा. एका पदामध्ये वर्णन केलेलं आहे की नाम जपत क्यों छोड दिया, नाम जपत क्यों छोड दिया, क्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया, कौड़ी को तो खूब संभाला, लाल रतन क्यों छोड़ दिया. म्हणजे खालस एक भगवान भरोसे तन मन धन क्यों न छोड़ दिया. ह्याच्यात सुद्धा असं सांगितलंय की गर्भामध्ये असताना जीव जग चालू असतो, सोहम सोहम सोहम, जन्म झाल्यावर का सोडला असं विचारताय, का सोडलं नाव, झूठ सोडलं नाही, राग सोडला नाही तुम्ही, पण नाम घ्यायचं मात्र सोडून दिलं. जसं जसं वय वाढत जात तसे ह्या सगळ्या सहा जे शत्रू आहेत ते माणसाला यायला लागतात. आणि पुढं म्हणतात सत्य वचन तो छोड दिया, कौबी को खूप सांभाळला, पैशाला खूप सांभाळलंय, पण लाल रतन जो परमेश्वर आहे, राम आहे, राम रत्न आहेत, रामकृष्ण ही रत्न आहेत, ते नाम आहे, ते का सोडलं. आणि खालस एक भगवान भरोसे तन मन धन तोड छोड दिया, काय करायला पाहिजे हे सांगितले की तन मन धन कोणाच्या ह्याच्यावर सोडेल, राम किंवा नाम जपता जपता त्याच्यावर भरोसा ठेवून ते सोडा असं म्हणलंय. तन मन धन ज्याला आपण अगदी घट्ट धरून बसलेलो असतो ते कशाच्या भरोशावर सोडायचं, तर भगवंताच्या. म्हणून मरताना सुद्धा भगवंताचं नाम येणं हे गर अंत्यगती सापती असं म्हटलेलं आहे. मग अशा नामविमुख लोकांचा श्रीकृष्णाच्या किंवा रामकृष्णाच्या नामरूपाचे ठिकाणी पैठा म्हणजे शिरका होणे शक्य नाही, त्यांना परमानंद रूपी मोक्षही मिळणे शक्य नाही. पुढे पांडव गीता काय सांगते की राम श्री रामकृष्ण हेच परमानंद स्वरूप आहे आणि तेथेच ज्यांना प्रेम नाही त्यांना परमानंद मिळणे शक्य नाही, कठीण आहे. म्हणजे परमानंद कुठून मिळणार तर नामस्मरणातून मिळणार, हेच ह्याच्यातनं सांगायचंय. पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात, द्वैताची झाडणी गुरु विणे ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामी. द्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय, याच्या आधीच्या अभंगात त्यांनी सांगितलेलं आहे की द्वैताची जर झाडणी करायची म्हणजे अद्वैतामध्ये जायचं आहे, तो आणि तोच एक आहे, दुसरं कोण मी म्हणजे सुद्धा तोच आहे, मी हे राहतच नाही, ते अद्वैत. अद्वैता द्वैताची झाडणी करण्याकरता मग काय करायला पाहिजे सांगतात, तर ज्ञान मिळायला पाहिजे. कसलं ज्ञान, अद्वैताने द्वैताबद्दलचं ज्ञान कोण सांगेल, गुरुशिवाय कर्म उपाय नाही, सोयच नाही. मग ते जर गुरु नाही मिळाला तर त्याला त्या कैसे कीर्तन घडे नामी, कीर्तन म्हणजे कीर्ती, भगवंताची कीर्ती गाणे, त्या नामाची कीर्ती त्याला कशी काय घडेल, त्याच्या मुखातन ते नाम कसं काय येईल. म्हणून काय सांगतात, आधी गुरु करा, सद्गुरु करा. पुन्हा गुरुचे महत्व सांगून माऊली म्हणतात, ज्यांनी लययोग ध्यान योगाच्या द्वारे श्रीहरीला जाणले प्राप्त केले त्याच्याद्वारेच परमानंद प्राप्ती होईल आणि मग द्वैताची झाडणी होईल. म्हणजे ध्येय काय पाहिजे, गुरु पाहिजे. मग गुरु नाही मिळाला तर नाम घ्यायचंच नाही का असा मनामध्ये प्रश्न येतो, तर नाही घ्यायचं, कोणाचं घ्यायचं, रामकृष्णाचं घ्यायचं, ते घेता घेता सद्गुरु प्राप्ती होऊन जाईल. सद्गुरु वाचोनी नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी नाम नये आता साधन साधिता कोटी गुणे, जैसा कांते विण करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा. कितीतरी साधनं आहेत त्याच्याने काय होईल, तर सद्गुरूची प्राप्ती नामाशिवाय, सद्गुरूंच्याकडनं नाम घेतल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. इतर साधनं केली म्हणजे काय, तर तो व्यापार होईल, कोटी गुणे म्हणतात ते तर. आणि जसं संसारी मनुष्य बायकोशिवाय संसार करू शकत नाही, तसा हा फक्त व्यापार साधनांचा होऊ शकेल,
नामाशिवाय किंवा गुरुशिवाय नाम देणार नाही आणि नामाशिवाय भगवंत प्राप्ती होणार नाही, तो फक्त व्यापारच होत जाईल असं हे नामदेव म्हणतात. जव सद्गुरु नाही गेला अवतार साधन विचार व्यर्थ गेला, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जाणवनी नाना काही. जाण म्हणजे ज्ञान, दुसरं ज्ञान काही न घेता सद्गुरु पासून ज्ञान घ्या. नामदेवांचं जर चरित्र बघितलं तर भगवंत जेवायला सुद्धा येत होता, खेळत होता, पण कुठं औंढ्या नागनाथाला त्यांना सद्गुरु प्राप्ती झाली. विठ्ठलांनी सांगितलं सद्गुरु प्राप्तीशिवाय कर्मोपाय नाही म्हटल्यानंतर त्या कथाकथा मी त्याचा विस्तार करत नाही, जात नाही, ती सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्या आधी मी सांगितलेली पण आहे. म्हणून संत कबीर सुद्धा काय म्हणतात, गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट यम घाट. भीती कशाची असते, जीवाला भीती मरणाचीच भीती आहे. आपण जास्तीत जास्त कसे राहू, हिताचा जीव सदैव अडकलेला असतो, तो यमघाट गुरुशिवाय कोण तारू नये असं कसं कबीर म्हणतात. भ्रांती की पहाडी नदिया बीच मो अहंकार की लाट, कहत कबीर सुनो मै साधो क्यो तरना यह घाट. विचार कर क्यो तरना, तो भगवंताच्या प्राप्ती करता सद्गुरु पाहिजे. ह्या आपल्या जीवनामध्ये भ्रांती आहे. भ्रांती कशाची आहे, अन्नाची भ्रांती नाही हो, भ्रांती कशाची, भगवंतच मिळत नाही, तो कळतच नाही आणि तो मिळवायला पाहिजे हे माऊली सांगतात. आणि कबीर म्हणतात ती जी भ्रांती आहे, ती भ्रांती आणि अहंकार मला काय होत आहे, जणू काय अमरपदच घेऊन आलोय आपण अशा ह्याच्यात. समोरच्या व्यक्तीचा कधी अपमान करतील सांगता येणार नाही आणि पुढच्या क्षणी कधी खड्ड्यात जातील हे सुद्धा सांगता येणार नाही. अहंकाराची गती रामाची जी झाली तशीच. आणि म्हणून कबीर म्हणतात की सुनोबाई साधो क्यो तरना यह घाट, कसा करून जात तुम्ही हा घाट. म्हणून सद्गुरु प्राप्ती व्हायला पाहिजे. आता काही लोक ग्रंथांना सद्गुरु मानतात, परंतु संत लोक काय सांगतात की ग्रंथ हे सुद्धा गुरु आहेत, नाही असं नाही, काही अंश आहेत, परंतु ग्रंथ वाचून श्रीहरीच्या स्वरूपाचे ज्ञान स्वतः संपादून दुसऱ्यास सांगतात, ते कशाने सांगतात, व्यतिरेक आहे, अनुभव आहे का, नाही आहे. आणि असे ज्ञान द्वैताची झाडणी निश्चेष करू शकत, हे मी आता प्रवचन सांगते, हे सुद्धा काय आहे, व्यतिरेकानेच सांगते मी की सद्गुरु करा, परमेश्वराला प्राप्त करा. अनुभूती कधी येईल, जे नाम मिळेल सद्गुरु कडनं आणि त्या नामाचा अवलंबन ठेवून साधना केली की ती अनुभूती येईल. अनुभूतीला महत्व आहे. मग ग्रंथ हे कसे आहेत, थोडस ज्ञान आपल्याला घेऊ शकते पण ते पूर्ण गुरु होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूच प्राप्त व्हायला पाहिजे, कारण का द्वैताची निशेष झाडणी ते करू शकतात. नाथ महाराज म्हणतात कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकोनी सात्विका येत प्रेम, परी निज हृदयीचा भ्रम निरसे ते वर्म नेण्याची. ऐकून ऐकून अष्ट सात्विक भाव जागे होतात, डोळ्यातून वाहतात, आनंद वाहतो, सगळं होतं. हृदयातला जो भ्रम आहे तो काही काळापुरता निघून जातो, पण परत व्यवहारात आल्यानंतर परत हे सगळे रिपो आहे ते डोकंच काढतात ना. मग ह्याची झाडणी कोण करेल, तर सद्गुरूच करतात. सद्गुरूंनी घेतलेलं नाम त्यांनीच करतात. मग अमृत म्हणून त्या प्रेमाची अनुभूती येणार नाही. अमृत म्हणून नुसते उच्चारून त्याची गोडी आपल्याला येईल का, अमृत आहे, अमृत कलश आहे, अमृत आहे आपली असं म्हणून, परंतु त्याची गोडी ज्यांनी चाकली त्यालाच ती अनुभूती येईल. राम नामासारखा अमृत किंवा कृष्ण नामासारखा अमृत ज्यांनी चाकलंय त्याची गोडी त्याला सांगता येणार नाही, पण अनुभव मात्र येईल त्याला. आणि हेच सांगतात. आणि असं नाम सद्गुरूकडनं मिळालं तर ते सिद्ध होऊनच येत. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा सद्गुरु केले, स्वतः अवतार आहे श्रीकृष्ण, स्वतः अवतार असले तरी सांगितले गुरु माझ्या
रामाने वसिष्ठांना बोलून केलेला आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, ते ज्ञान कैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. कारण संत ज्ञानाचा पुरवठा आहे, म्हणजे कोठार आहे. आणि गोंदलेकर महाराज काय म्हणतात, गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा जी आहे तीच नाहीशी होऊन जाते. इतकं गुरुचं महत्व आहे की भगवंताचीच इच्छा मानायला लागते साधक. आणि यामध्ये अभिमान अनायसे मानला जातो. मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा पाळता येत नाही. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकतच नाही की मग ती हळूहळू नाहीशी होते. देह अर्पण करण्यापर्यंत जरी मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या करते दुसरे काय असणारे असं गोंदलेकर महाराज सांगतात. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. मी देह, मी म्हणजे देह आपण जे मानतो ते नाहीये. मग आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. देहातून व मनातून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात राहून जसे तुकाराम महाराज वेगळे राहील तसा आपण प्रयत्न करावा असं माऊली हरिपाठ वाचकांना सांगतात. मी सुद्धा त्यातलीच एक आपल्याला सांगतो की प्रपंचात राहा पण प्रपंच सर्वस्व नाही. देह आहे, देहाची काळजी घ्यायची आहे, पण देह म्हणजे मी नाही हेच भान ठेवून त्याच्यातच राहून वेगळं राहा. जशी गार पाण्यात राहून वेगळं राहते तशी मग तसा प्रयत्न करावा. ते कशाने कशानेही साधेल, साधले नाही ते कशाने साधेल तर ते नामाने साधेल. ठराविक वेळेला ठराविक माळा नाम कळले प्रापंचिकाला खूप वेळ नसतो आणि महाराजाला सुद्धा मिळते. म्हणून नाम घ्यायची सुरुवात करा म्हणतात महाराज. ते नाम कसं घ्यायचं, एक तर मी तरी म्हणजे गोंदलेकर महाराज तरी बघून घेतील, नाही तर ज्याचं नाम घेता राम किंवा कृष्ण ते तरी बघून घेतील, तुमची साधना करून घेतील. गुलाबराव महाराज काय म्हणतात की आधीपासून घ्यावा ज्ञानेश्वर. गुलाबराव महाराज म्हणजे ज्ञानेश्वरांची मानसकन्या. स्वतःला कांताभावाने त्यांनी अखंड आराधना केलेली आहे. आणि ते काय म्हणतात की आधीपासून घ्यावा ज्ञानेश्वर वेळ येता गुरु रूप भेटे. सगुण रूप व्यक्त साकार रूप सद्गुरूच प्राप्त होईल. ज्ञानेश्वर घ्यावा म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरीचं पारायण करा, हरिपाठाचं करा, जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे ते नियम पाळा असं आपल्याला गुलाबराव महाराज सांगतात. ध्यान करताना रूपामध्ये आला म्हणजे सगुणात परमेश्वर येतो. ध्यान करताना सगुणाचे ध्यान करायचं. म्हणून पहिल्या अभंगात माऊली सांगतात की देवाची द्वारी भाक्षण भरी, म्हणजे देव सगुण आहे, परमात्मा आहे. क्षणभरी म्हणजे काय, एक क्षण नाही हो, प्रत्येक क्षण भर त्याची आठवण काढून त्याचं नाम घेऊन तो जो क्षण आहे तो सुद्धा भर क्षण भर. आणि सगुण श्रीहरी निरुपाधिक आहे त्याच्या नामस्मरणाने परमात्म्याचे ध्यान अंतःकरण तद्रूप होते व तसे झाले की प्रपंचाचा विसर पडतो. माऊली म्हणतात मी सतत हरिनामाचा पाठ करतो. वर जे सांगितलं ते गोंदलेकर महाराज म्हणत होते. आता माऊली काय म्हणतात, मी सतत हरिनामाचा पाठ करतो व त्या योगे माझ्या अंतःकरणात सगुण श्रीहरीचे ध्यान ठसले व अंगी ब्रह्मरस ठसावल्यामुळे विषयाचे ठिकाणी निशेष विसर पडला. माऊली सांगतात सगुण ध्यानाने प्रपंचाचा विसर पडतो. चौथ्या अभंगात चौथ्या चरणात काय सांगतात ते 5 मिनिट पुढे आहे म्हणून मी थोडं पुढे सांगते की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ करायचा म्हणजे प्रपंचाच प्रपंचात मौन राहायचं किंवा प्रपंच मौन होतो नाम पाठ केल्यामुळे.
माऊली म्हणतात मी अखंड नामकात करत होतो म्हणून मला प्रपंचाचा विसर पडला म्हणजे मौन झाला, संकुचित झाला प्रपंच. आणि मग काय मोठं झालं? नाम मोठं झालं, नामी मोठा झाला आणि सतत नामस्मरण चालू झालं. मग नामस्मरणाचं सांगताना नामस्मरणाने काय होतं तर देवाशी जोडले जातो. आपण नामाचे स्मरण करतो, आपण जप करायला घेतलं की नामाचं स्मरण राम राम श्री त्या देवाचं जप करत नाही. वामनराव काही म्हणतात आपण माळ हातात घेतली की त्या नामाचा जप करतो, भगवंताचा जप करतो. मग ते जोडलं गेलं पाहिजे नामाने आणि नामस्मरण गुरु मिळेपर्यंत करायचे. सद्गुरु मिळाल्यावर साधकाला नामस्मरणाचा बोध होतो. कुणाचे नामस्मरण करायचे, किती करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे. आणि म्हणून सद्गुरु प्राप्ती ही अतिशय महत्वाची. नामस्मरणामध्ये इतर साधनांवर अवघड आहेतच, हे तर सांगितलंच आहे. नामस्मरण सोपं आहे, नामस्मरण कसं सोपं आहे, जिव्हे वेगू कर. आपल्या आभागात त्यांनी म्हटलेलं आहे जिव्हे जिभेनी करायचे. मग आपण जिभेने नाम घेतो तेव्हा काय होत तर जिभेला नामाने बांधून टाकले जाते. जीव नामस्मरण करताना ही जीभ इकडं 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 तिकडं कुठेही जात ती नामाने बांधून टाकली जाते. आणि एकदा नामाने जिभेला बांधले की काही अमंगल होणार नाही आणि होत नाही. अपवित्र अनिष्ठ असं एकदा नाम घ्यायला सुरुवात झाली जिभेमुळे होत, म्हणजे अर्थात बोलणं भांडण किंवा काही अपमान अहंकाराने अपमान होतो काय जे काय होतो ते होणार नाही. आणि मग जीभ म्हणजे काय? जिभदार्थ करतात म्हणजे काय? तर ते एक असं युद्धाचं एक साधन आहे की ते ज्याच्या हातात असेल तरी युद्ध जिंकला असा एक प्रघात होतो की ज्याच्याकडे जिभदार करेल त्याच्याकडे जिभदार करेल तो युद्ध त्यात जिंकला. मग जीभ कसं आहे? आमनराव पैकीला जिभदार्थ कशी उत्पन्न देतात की ज्याच्या ताब्यात हा जिभदार आहे तो युद्ध जिंकणार, तसे त्याच्या ताब्यात जीव आहे तो जीवन युद्ध जिंकणार. जीव म्हणजे जिभदार्थ म्हणजे जीवन युद्ध. जीवन युद्ध प्रत्येक पहिली पहिलं लढतो 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 वाढत आलं तरी उंचत नाही. आपण काय केलं? युद्ध करत करतच आलो. मग जो जग तो मग जग जिंके, जो जीव जिंके तो जग जिंके, जो जग जिंके तो सगळ्याच्या अधिराज्य गाजवेल ना. जिभेच्या ठिकाणी तीन इंद्रिय आहेत, किती महत्वाची आहे बघा. नामस्मरणामध्ये जी इंद्रिय आपली सगळी आहेत, पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय जी काही आहेत त्यातली तीन इंद्रिय जिभेमध्ये येतात. आणि एक म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय. मग कर्मेंद्रिय म्हणजे वाचा, ज्ञानेंद्रिय म्हणजे रसना आणि अंतरेंद्रिय म्हणजे मन, जे मन सगळ्याला कारण आहे ते. आणि मग हे मन जिभेमध्ये मन आल्याशिवाय जीभ काही करू शकत नाही. म्हणजे मनात विचार आला की तो जिभेत येतो आणि मग कृती होते. म्हणजे खाणे सगळं म्हणलं नाम घेणे विचार यायला पाहिजे, आपण नामस्मरण करावं आणि मग तो विचार दिले त्याला की नामस्मरण चालू होते. प्रथम मनात विचार मग उच्चार मग कृती म्हणजे आचार हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून नामात त्रिवेणी संगम आहे. आता पुढचा जो अभंग आहे तो त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. मनावर ताबा मिळवण्यासाठी जिभेला वेग द्यावा लागतो. म्हणजे वेग म्हणजे काय? अखंड नामस्मरण करणे. त्यामुळे श्वासावर कंट्रोल येतो व नाम बेंबीपर्यंत म्हणजे कश्यंती परा कश्यंतीपर्यंत त्याही याच्यावर ते चालत लागते. आणि मनाला स्थिरता येते, नाही तर मनाला कशाचा तरी आधार लागतो. ते एकटं कधी नसतं बघा. एकटं पण कधी असतं का? आपण एकटं असतो पण मनाला आता तुम्ही बसलाय तुमच्याबद्दल विचार ते कसे खोट आहे त्यांच्यावर काहीतरी चिकटले नसतं. काही मन एकटं नसतं म्हणून नाही तर मग म्हणून मनाला नामावर बसवायचं.
मनाला नामावर बसवायचं आणि सांगायचं, नाहीतर ते त्या विचारांवर बसतं. नाम ही वीट आहे हे वामनराव काही सांगतात का? नाम हे काय वीट आहे आणि त्याच्यावर नाम बसले म्हणजे मन उन्मन होते. मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग देखील कुंडलिकांनी वीट टाकलेली, त्याच्यावर पांडुरंग उभा आहे. मनाला त्या विटेवरती, त्या कुठल्या विटेवर? नामाच्या विटेवर. नामाच्या विटेवर मनाला स्थिर करायचं, नामस्मरण करायचं. मग हे नामस्मरण कसं सांगितलंय? अखंड करायला सांगितले आणि त्याच्यात खोट राहता कामा नाही. नाम कसेही घ्या, मोठ्याने घ्या, मनाने घ्या, जीव घालवून घ्या, कंठात करा, पश्चंती मध्यमा कसंही घ्या, पण ते घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते घेणं म्हणजे कसं? तर अखंड. आज आपण 10 माळा केल्या, सहस्त्र नाम घेतलं आणि सहस्त्र नाम घेतल्यानंतर आपण उठतो. नामामध्ये सुद्धा आपण मन मनामध्ये येतच नाही ना, वीट विटेवर मन ठेवतच नाही ना, त्या नामाच्या विटेवर मन ठेवत नाही. आपण करत असतो जेव तिथून आपण उठलो, 10 माळा झाल्या बघा आमचं झालं, उठतो मन लगेच प्रपंचात पकड गेले. प्रपंच वाईट नाहीच आहे, ह्या आपल्या जीवनाच्या 2 बाजू आहेत असं संत सांगा. महत्व कशाला द्यायचं? अध्यात्माला महत्व द्यायचं असं सांगा. त्या परमेश्वराला महत्व द्यायचं. प्रपंच किती नेटका करा असं सांगतात, पण कितीही नेटका केला तरी आपला जेव्हा प्रपंच संपतो तेव्हा हातात काहीच उरत नाही. परंतु अध्यात्म केलं, नामस्मरण केलं, तर तो भगवंत हातात येतो. एवढा प्रपंच आणि अध्यात्माला फरक आहे. प्रपंच नेटका करायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद असेल, पण त्याच्यात गुंतून जायचं नाही. अध्यात्मात मात्र गुंतायचं, नामस्मरणात गुंतायचं आहे. म्हणून हे सांगतात वामनराव की त्याच्यात फळ न ठेवायचं. फळ ठेवायची नाही म्हणजे काय? 2 नामामध्ये अंतर ठेवायचं, अखंड नामस्मरण. मग त्यांचं कर्म नाही, तुम्ही कशाने करा? मनाने करा, डोळ्याने करा, हृदयाने करा, पश्चिमे करा, ह्याने पद्यवेने करा, कशानेही करा, पण ते अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आणि हेच 4व्या चरणामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे. हे नामस्मरण करता करता ध्यान लागलं जातं, जे वाल्मिकी ऋषींना लागलेलं होतं. आणि प्रपंच त्यांचा मौन झालं, प्रपंचातली जी वादळं होती ती सगळी मौन झाली. आणि नामा मन हे नामाच्या पेटेवर स्थिर झालं. आणि किती पुराण त्यांनी लिहिली आणि याचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे पुढच्या आवाजात काय सांगतात पाहू हे आपण ऐकूया, बघूया. माझ्या कुवतीप्रमाणे मी हे विवेचन केलेलं आहे. जे चुकलं असेल ते माझं आहे, जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. एवढं म्हणून मी माझ्या वाणीला विराम देते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय.